धुळ्यात शिवसैनिकांनी शिक्षण अधिकारी यांच्या केबिनमध्ये घुसून शिक्षण अधिकाऱ्यांसमोर शिवीगाळ करत व शिक्षण अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात शिक्षण अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून राडा घातला आहे। यावेळी शिवसैनिकांनी मुजर शिक्षण संस्था चालकांविरुद्ध कारवाई करून आवाका सवा फी घेणाऱ्या संस्था चालकांना लगाम लावण्याची मागणी करण्यासाठी गेले असता शिक्षण अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री विरोधात एकेरी शब्द वापरून मुख्यमंत्र्यांचा अपमान केल्याचं कारण देत शिक्षण अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये शिवसेना स्टाईलने राडा केला। मनमानी कारभार करणाऱ्या शैक्षणिक संस्था विरोधात कारवाई न करणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांविरोधात शिवसैनिकांनी आपल्या स्टाईलने आंदोलन केलं। यावेळी माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयात शिवसेना स्टाईलने आंदोलन करून करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान शिक्षण अधिकारी सुभाष बोस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप यावेळी शिवसैनिक यांनी केला। संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी शिक्षण अधिकारी कार्यालयात राडा केला। संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात कागदपत्र फेकत शिक्षण अधिकाऱ्यांना अरेरावी करत शिवसैनिकांनी शिवीगाळ केली। यावेळी शिवसेनेचे भूपेंद्र लहामगे यांनी खासगी शाळा या अतिरिक्त डोनेशन घेतात त्यावर शिक्षण अधिकारी मात्र कुठलीही कारवाई करीत नाही असा आरोप केला आहे। बेकायदेशीर डोनेशन घेणाऱ्या शिक्षण संस्थांचा निकाल असो, बेकायदेशीर डोनेशन घेणाऱ्या शिक्षण संस्थेचा निकाल असो, हा बुलंदावत कोणाचा। शिक्षण अधिकारी सुभाष बोरसे यांनी कुठेही उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केलेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे। शिवसैनिकांवर केलेल्या राड्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून कारवाई करण्याची त्यांनी सांगितले आहे। शाळेमध्ये जास्त क्रियाकारी झाले या संदर्भाचा त्याचा मुद्दा होता। यापूर्वी अनेक पत्र निर्मिती केलेल्या शाळांच्या सूचना दिलेल्या आहेत आणि तिथे सांगण्याचा प्रयत्न करतो त्यांना, आणि जर सुद्धा कोणी सबळ पुरावा दिला तर आपण एफ आय आर पण दाखल करू असं माझं म्हणणं होतं। तर त्या संदर्भात संबंधित मोठे आरोप आहेत त्याच्या मला स्थितीत नव्हते आणि ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते, त्यामुळे मग ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो। बाकी मग जे की यांच्या पुढची कार्यवाही ती कायदेशीर कारवाई करणार। बरं, का आपण मुख्यमंत्रींसाठी काही अपशब्द वापरले एकेरी शब्द? अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही। आमचं ते आपलं महाराष्ट्राचा आज प्रथम नागरिकत्व त्यांच्याकडे सन्मान्य त्यांच्याविषयी असं काही बोलणं नाही, त्यांनी ते वाक्य माझ्या तोंडी घालता येत ते अजिबात। आणि उद्धव साहेबांनाचे आम्ही पण म्हणजे जे काही जे मणी आहे नेते आहेत त्यांच्या संदर्भात ते आणि सुद्धा सर्व चाहते आहोत, त्यामध्ये त्याविषयी त्याचे अपशब्द वापरण्याचा प्रश्न असतो। झालेल्या प्रकाराबद्दल आपण गुन्हा दाखल करणार आहोत की आता बघून मी ते आता वरिष्ठांशी बोलतो या संदर्भामध्ये आणि काय कार्यवाही करायची। एमडी टीव्हीसाठी समाधान ठाकरे, धुळे, प्रतिनिधी।